नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीस निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करणार आहोत मात्र हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एक सूचना आहे की ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आज सोम मंगळवारी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये नक्की काय काय घडलं आणि उद्या बुधवारी काय काय घडू शकतं हे समजून घेण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आता काल जे अनपेक्षित मोठी तेजी आपल्याला बघायला मिळाली त्यानंतर आपण आजच्यासाठी जे काल व्हिडिओ केलेला होता त्याच्यामध्ये ही लेवल जी वरच्या बाजूला आपल्याला आहे जी आहे बेचाळीस हजार आठशे शेहेचाळीसची आपण असं म्हणू शकतो की बेचाळीस हजार आठशे पन्नासची लेवल आहे ही लेवल वरच्या बाजूनं इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती आणि खालच्या बाजूने जी इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती ती लेवल होती बेचाळीस हजार पाचशे बत्तीसची तर तुम्हाला खालच्या बाजूनं दुसरी इम्पॉर्टंट लेवल दिसते आता हे पण सांगितलेलं होतं की ज्या वेळेला असं आपल्याला ह्याच्यामध्ये जर डिफरन्स अडीचशेपेक्षा पेक्षा जास्त पॉईंटचा असेल तर आपल्याला एक सेंटर पॉईंट सुद्धा एक सेंटर लेवल सुद्धा काढावी लागते साधारणपणे तुम्ही ती काढली असेल असा माझा अंदाज आहे आपण आता काय करूया आज नक्की काय झालं आणि विश्लेषण आपण काय केलं होतं हे समजून घेऊ मी विश्लेषण करताना सांगितलेलं होतं की जर समजा फ्लॅट ओपन झालं म्हणजे इथे कुठेतरी ओपन झालं आणि जर खाली ब्रेकआउट येत असेल तर आपण ह्या तीन लेवल दिलेल्या होत्या मात्र इथे ओपन होऊन वर जात असेल तर आपल्याला थोडं सावध राहायला सांगितलेलं होतं गॅपडाऊन ओपन झालं असतं तरी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की काय होऊ शकतं पहिल्यांदा आपल्याला मार्केट खाली जाताना बघायला मिळू शकतं मात्र गॅपअप ओपन झालं तर आपल्याला सगळ्यात चांगली संधी मिळेल असं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे आज जर तुम्ही बघितलं तर आपल्याला गॅपअप ओपन बघायला मिळालं म्हणजे इथे जर क्लोजिंग असेल तर आपल्याला गॅपअप इथे ओपन बघायला मिळालं आणि हे काय होतं आपल्या रेजिस्टन्सच्या अगदी जवळ ओपनिंग झालं आणि आपण प्रीमियम ग्रुपवर मी सांगितलं होतं की ओपनिंग नंतर पाच दहा मिनिटं वाट बघणार आणि मी त्रेचाळीस हजारचा पुट बाय करणार अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला इथे सेलिंग बघायला मिळालं होतं काल जे मी विश्लेषण केलं होतं अगदी तसंच्या तसं घडलं जर गॅपअप ओपन झालं तर आपल्याला एक पहिल्यांदा सेलिंग बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर काय होईल ते आपण प्राईज ॲक्शन नुसार ठरवू शकतो तर मी इथे जर बघितलं तर प्रीमियम ग्रुपवर Uh, मी काय ट्रेड करणार इथे ते मी सांगितलेलं होतं त्रेचाळीस हजारचा कॉल पहिली पाच दहा मिनटं वाट बघून मग घेणार असंही सांगितलेलं होतं आणि त्याच्यानंतर साधारण बेचाळीस पाचशे पंचवीसला तो आपण प्रॉफिट बुक केलेला आहे त्याचं डिटेल आपल्याला आजची ॲक्शन या व्हिडिओमध्ये प्रीमियम ग्रुपवर तुम्हाला मी ते कसे ट्रेड घेतले आणि त्याच्या मागचं लॉजिक काय होतं हे डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन नंतर आपण हा सुद्धा एक ट्रेड घेतलेला होता आणि ह्याच्यामध्ये बरोबर सहाशे पन्नास आपलं टार्गेट होतं पहिलं टार्गेट सहाशे पन्नास होतं आणि दुसरं टार्गेट होतं ते आपल्याला सातशेच्या आसपास होतं पण पहिल्या टार्गेट पाशीच आपण पंच्याहत्तर टक्के प्रॉफिट बुक केलं होतं आणि नंतर पंचवीस टक्के सुद्धा सहाशे पन्नासलाच बुक केलं आणि बुक केल्यानंतर तुम्ही बघू शकता जर प्रीमियम ग्रुपचे सदस्य असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की त्यानंतर बँक निफ्टीमध्ये थोडीशी पुन्हा एकदा मंदी आपल्याला बघायला मिळाली आणि पुन्हा साधारण ज्या आसपास आपण पहिल्यांदा सपोर्ट घेतला होता त्याच आसपास आपण पुन्हा सपोर्ट घेतला आणि आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळाला ओके okay, जर तुम्ही ह्या डब्ल्यू पॅटर्नला ट्रेड केलं असेल, तो दाला असेल कि एक पैटन ला ला। तर तुमच्या असं लक्षात आलं असेल की इथे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळाला तर पहिल्यांदा इथपर्यंत अतिशय चांगला ट्रेड आला त्यानंतर ही जी कॅन्डल बनली इथे थोडीशी आपल्याला भीती निर्माण झाली कारण जर आपण डब्ल्यू पॅटर्न बघितला तर डब्ल्यू पॅटर्नमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की जेवढी ही उंची असेल तेवढीच कमीत कमी उंची आपल्याला साधारण म्हणजे इथपर्यंत आपल्याला टार्गेट अपेक्षित होतं तर इथे काय झालं इथपर्यंत गेल्यानंतर एक अचानक शार्प सेलिंग बघायला मिळालं का झालं कशामुळे झालं आपल्याला काही माहित नाही पण मी कालच्या मध्ये सांगितलं होतं आता हे जे शार्प आपल्याला बाउन्स आलाय आता मार्केट व्हॉलाटाईल राहणार तुम्ही बघू शकता पहिल्यांदा खाली आलं परत वर जायचा प्रयत्न परत खाली परत वर मार्केट आपल्याला आता व्हॉलाटाईल झालंय त्यामुळे ही रेड कॅन्डल बनली मात्र त्यानं स्टॉप लॉस हिट केला नाही आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे लगेच पुढे तेवढ्याच पेक्षा त्याच्यापेक्षा थोडीशी वर जाणारी अशी ग्रीन कॅन्डल बनली आणि शेवट शेवटी अगदी आपल्याला जवळपास आपण टार्गेट पर्यंत होतो इंट्राडे मध्ये आपण काय करतो इतकं शेवटपर्यंत थांबत नाही इथेच आपण कुठेतरी प्रॉफिट बुक करून टाकतो तर अशा पद्धतीनं आपल्याला आज अतिशय चांगलं पण प्रचंड व्हॉलेटाईल असणार मार्केट आपल्याला बघायला मिळालं अर्थात या व्हॉलेटिलिटीचा आपल्याला फारसा त्रास झाला नाही याचं कारण आपल्याला जे ट्रेड मिळाले ते अतिशय चांगले मिळाले आणि ते मिळत असताना मार्केट व्हॉलेटाईल झालं नाही तुम्ही बघू शकता खाली येत असताना एक सलग खाली आलं वर जात असताना एक सलग वर गेलं पुन्हा एक सलग खाली आलं आणि परत आपल्याला फक्त ही एक कॅन्डल जर सोडली तर आपल्याला मार्केटमध्ये व्हॉलटाईल राहिलं पण जात असताना एक दिशा पकडल्यानंतर मग मार्केटमध्ये आपल्याला वर खाली वर खाली किंवा एक ग्रीन एक रेड अशा प्रकारच्या कॅन्डल फारशा बघायला मिळाल्या नाहीत तर त्यामुळे आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं आज ट्रेड करता आलं आता आज आपल्याला ट्रेड करून झालंय उद्या काय होऊ शकतं हे बघण्यासाठी मी काय करतोय आता उद्यासाठीचं आपण आता विश्लेषण करूया त्यासाठी मी ह्या सगळ्या ज्या सपोर्ट रेजिस्टन्सच्या लाईन आहेत ह्या काढतोय आणि मी थोडस आपण डेली टाइम मध्ये जाऊन विश्लेषण करतोय आता तुम्हाला कालचं जर डेली टाइम फ्रेममध्ये केलेलं विश्लेषण आठवत असेल तर मी काल काय केलं होतं इथे तुम्हाला जर बघितलं तर आपल्याला फिब रिट्रेसमेंट टूल वापरून दाखवलेलं होतं आणि ह्या लेवलचं महत्व काय आहे हे मी तुम्हाला कालच सांगितलेलं होतं ही लेवल जी आहे ही लेवल आपल्याला अतिशय महत्वाची आहे याचं कारण ही लेवल आहे हे जे काही म्हणजे इथपासून आपण इथपर्यंत खाली आलोय इथून हे जे रिट्रेसमेंट आहे तर त्या ही म्हणजे पर्सेंटची लेवल आहे म्हणजे तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर ज्या ठिकाणापासून आपण सेलिंग स्टार्ट केलं आणि ज्या ठिकाणी लो बनवला ह्यामध्ये जर आपण डिफरन्स काढला तर त्याची फिफ्टी पर्सेंट लाईन ही आहे आणि जेव्हा फिफ्टी पर्सेंट लाईन ही आपल्याला काय करते सपोर्ट किंवा रेजिस्टन्स म्हणून काम करते हे मी कालच सांगितलेलं होतं म्हणून आपण इथे बघू शकतो की काल सुद्धा आपल्याला इथपर्यंत गेलं आणि पुन्हा खाली आलं आज सुद्धा इथे ओपन झाल्यानंतर खाली आलं एकदा वर जायचा प्रयत्न झाला आणि ह्या लाईनच्या आसपास बेचाळीस आठशे साठ अशी ती फिफ्टी पर्सेंट ची लेवल आहे आणि तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येते की बेचाळीस आठशे एकोणसाठ ला आज बँक निफ्टीचं क्लोजिंग आलंय म्हणजे ही लेवल जी आहे ही लेवल आपल्याला कशा पद्धतीनं काम करते आहे हे आपल्याला आज पुन्हा सुद्धा एकदा बघता आलं आता काय होऊ शकतं आयडियली काय आहे तर आपल्याला जर मार्केटमध्ये हा एवढा शार्प डाऊन ट्रेंड असेल आणि ह्या शार्प रिव्हर्सल असेल असं होत नाही म्हणजे मार्केटमध्ये शार्प डाउन ट्रेंड आला आणि शार्प रिव्हर्सल आलं असं सहसा बघायला मिळत नाही अगदी पाच टक्के शक्यता जशी असते की अशी व्ही शेप रिकव्हरी आपल्याला बघायला मिळते तर आपल्याला रिकव्हरी होणार असेल तर ती कशा पद्धतीने बघायला मिळते हे मी कालच सांगितलं होतं की एक शार्प नंतर जरी शार्प रिकव्हरी इथपर्यंत आली असली तरी आपल्याला काय होऊ शकतं पुन्हा एक छोटासा डाउनफॉल यु आणि त्यानंतर मग डब्ल्यू पॅटर्न बनवून आपल्याला मार्केटमध्ये तेजी बघायला मिळू शकते तर अजूनपर्यंत ती आपल्याला ह्या रिट्रेसमेंट नंतर एकदा जे खाली जाणं अपेक्षित आहे ते अजून झालेलं नाहीये तर त्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे की उद्या जर समजा इथे फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं गॅपडाऊन ओपन झालं तर मग मार्केट आणखीन खाली येऊ शकतं आणि साधारण ह्या झोन मध्ये मार्केटमध्ये एकदा कुठेतरी जर आपल्याला येऊन मग पुन्हा बाउन्स होऊन वर जात असेल आणि ही फिफ्टी पर्सेंटची लेवल तोडत असेल तर आपल्याला काय होऊ शकतं एक आयडियल म्हणजे जसं कॉपी बुक स्टाईल म्हणतात जसं पुस्तकात लिहिलंय तशा पद्धतीची जर मुवमेंट आपल्याला पाहिजे असेल तर थोडस गॅप डाऊन ओपन होऊन ह्या एरियामध्ये सपोर्ट घेऊन मग काय होईल हा जो लो आहे हा इथे बसेल लो हा लो इथे बनेल म्हणजे काय झालं आपल्याला डबल बॉटम बनलं पण सेकंड बॉटम हा हायर बनेल म्हणजे जे डब्ल्यू पॅटर्न साठी आवश्यक असतं आणि मग ज्या वेळेला इथन फिफ्टी पर्सेंट चे हाय ब्रेक करेल त्यावेळेला आपल्याला काय होऊ शकतं ती मग मुवमेंट परफेक्ट होऊ शकते आणि तिथे बाय करायला आपल्याला जास्त मजा येईल कारण मग आपल्याला मार्केट ह्या लेवलच्या सुद्धा वर जाऊन नवीन आपल्याला हाय देऊ शकतं मात्र असं झालं नाही आणि इथून खालीच यायला लागलं आणि जर समजा इथे पण राहिलं नाही तर काय होऊ शकतं मग ही लेवल जी आहे ही लेवल सुद्धा मग तोडून एक खाली नवीन लो बनवू शकतं तर त्याच्यामुळे एक डाऊन पे डाऊन जे आपल्याला इथे हे आहे मुवमेंट आहे ही अपेक्षित आहे मात्र ती कुठपर्यंत येईल कशी येईल आपल्याला सांगता येत नाही कधी येईल हे सुद्धा सांगणं अवघड आहे कदाचित थोडंसं वर जाऊन खाली येईल का पण आपल्याला आयडियल काय आहे ते सांगितलं थोडस सा गॅप डाऊन ओपन होऊन मग जर ही मुवमेंट झाली तर काय होईल ज्यांनी हे बाय केलंय ते लोक आपल्या पोझिशन सोडतील आणि ज्यांनी हे इथपासून सेलिंग केलंय ते आपल्याला आणखीन इथे काय करतील नवीन पोझिशन तयार करतील अशा वेळेला आपल्याला एक चांगली मुवमेंट उद्या सुद्धा बघायला मिळू शकते आता उद्या कशा पद्धतीनं ट्रेडिंग करायचं आहे ते मी आता तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी आपण काय करूया सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण हे फिब्रिट्रेसमेंट काढून टाकू पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊ आणि पंधरा मिनिटाच्या टाइम मध्ये आपल्याला काय करायचंय इम्पॉर्टंट लेवल्स काढायचे आहेत आता तुम्ही जर बघितलं तर इथे आपल्याला असं लक्षात येतंय आपण हॉरिझॉन्टल रे घेऊया हा साधारण डे हाय आहे आणि तो बऱ्यापैकी वर आलेला आहे बेचाळीस नऊशे सत्तावीसच्या आसपास बनलेला आहे आणि आपण इथे हे जे एक शार्प सेलिंग झालं होतं आणि शार्प रिकव्हरी झाली होती हे दोन पॉईंट जे आहेत हे इम्पॉर्टंट पॉईंट म्हणून आपण आता सध्या कन्सिडर करूया कारण ह्या लेवलला आपल्याला आता उद्या रिस्पेक्ट होण्याची शक्यता आहे आता जर समजा इथे थोडस फ्लॅट ओपन झालं किंवा आधी आपण डिफरन्स बघूया पाचशे चाळीस आहे असं समजूया आणि नऊशे सत्तावीस आहे मग तुमच्या लक्षातील इथे काय आहे अडीचशे पेक्षा डिफरन्स जास्त आहे बरोबर तर त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल एक सेंटर पॉईंट तुम्हाला काढावा लागणार तो तुम्ही काढावा अशी माझी अपेक्षा आहे तर आता काय होईल जर त्या सेंटर पॉईंटच्या खाली सेंटर लाईनच्या खाली आपल्याला जर गॅप गॅपडाऊन ओपनिंग झालं आणि खाली जात असेल तर आपल्याला अतिशय चांगलं असे खालचे आपल्याला टार्गेट्स मिळू शकतात पहिलं टार्गेट मी काय करतोय पाचशे एकोणचाळीस नंतर चारशे आठचं दाखवतोय आणि हे आपलं टार्गेट कसं असणार आहे आपल्या प्राइस ऍक्शनवर अवलंबून असणार आहे आता काल आ, मला बरेच वेळेला हा प्रश्न येतो सर प्राइस ऍक्शन म्हणजे काय तर त्याच्यावर आधारित मी एक छोटासा व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही जर प्रीमियम ग्रुपचे सदस्य असाल तर आपल्याला प्राईज ऍक्शन ट्रेडिंग कोर्स म्हणून एक सात आठ व्हिडिओचा एक कोर्सच तुम्हाला तिथे दिलेला आहे ज्याच्यामध्ये प्राइस ऍक्शन काय असते हे थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय तर इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथून जर जा खाली जात असेल खाली जा तर आपलं पहिलं टार्गेट काय असणार आहे बेचाळीस हजार चारशे आठ त्यानंतर त्याच्याही खाली आपल्याला जर जाणार असेल तर मग काय केलं पाहिजे आपल्याला साधारणपणे इथून खाली चारशे नंतर आपल्याला साधारण तीनशेच्या आसपास आपल्याला पुढचं हे ठेवलं पाहिजे बेचाळीस हजार तीनशेच्या आसपास आपण पुढचं टार्गेट ठेवू शकतो बेचाळीस हजार तीनशेच्या आसपास इथे आपलं सेकंड टार्गेट असेल आणि त्याच्याही खाली जर आपण जाणार असू तर मग बेचाळीस हजार दोनशेच्या आसपास आपल्याला पुढचं टार्गेट ठेवायला लागेल आता साधारणपणे मी इथे जर बघितलं तर बेचाळीस हजार दोनशेच्या आसपास मी फायनल टार्गेट ठेवतोय तर ह्या पद्धतीनं आपण खाली जाऊ शकतो मात्र जर खाली जाणार असू तर आपण नेहमीप्रमाणे काय करूया की बेचाळीस हजारच्या लेवलला सुद्धा एक इम्पॉर्टंट लेवल काढूया कारण बेचाळीस हजार हे आपल्यासाठी आता काय होईल एक इम्पॉर्टंट लेवल असेल मात्र इथपर्यंत बेचाळीस दोनशे पर्यंत जाऊ शकतं जर इथन तोडून खाली जात असेल तर किंवा गॅपडाऊन ओपन झालं तर आपल्याला ही लेवल बघायला मिळू शकते आता वर जात असेल तर आपल्याला वर जाण्यासाठी फारसं आपल्याला स्कोप उरलेला नाही आहे आपण बेचाळीस नऊशेच्या आसपास आहोत त्यामुळे आपल्याला पहिलं टार्गेट जे असणार आहे ते असणार आहे त्रेचाळीस हजारचं तर मी इथे काय करतो त्रेचाळीस हजारच्या आसपास मी इथे पहिलं टार्गेट दाखवतोय ओके त्यानंतर आपण त्याच्यावर जर बघितलं तर त्रेचाळीस हजार शंभर हे आपलं दुसरं टार्गेट असेल जास्तीत जास्त काय होऊ शकतं माझा असा अंदाज आहे की त्रेचाळीस हजार शंभर पर्यंत आपल्याला बँक निफ्टी एकदा वर जायला बघू शकतं आणि त्रेचाळीस हजार ते त्रेचाळीस हजार शंभर ह्या आसपास कुठेतरी आपल्याला रेजिस्टन्स फेस करून पुन्हा एकदा खाली येताना बघायला मिळू शकतं तर आपण शेवटचं टार्गेट सुद्धा इथे काढून दाखवूया ते आहे त्रेचाळीस हजार दोनशे आता ही टार्गेट आपण तरीसुद्धा का काढतो माझी अपेक्षा जरी नसली त्रेचाळीस हजार दोनशे पर्यंत जाईल अशी तरी सुद्धा सांगता येत नाही आपल्याला रात्रीतनं काही आंतरराष्ट्रीय घडामोडी घडल्या आणि खूप खूपच चांगली आपल्याला गुड न्यूज आली तर असं होऊ शकतं की गॅपअप ओपन होऊन मग ह्या लेव्हल्स पुन्हा किंवा ह्या लेवलचे थोडंसं पुढे आपल्याला बँक निपटी जाताना बघायला मिळू शकतं पण सध्या आजपर्यंत आत्तापर्यंत जी स्थिती आहे त्यानुसार माझी अशी अपेक्षा आहे की थोडंसं गॅप डाऊन ओपन होऊन खाली जाईल आणि त्यानंतर एक लो बनवून मग आपल्याला जी ॲक्शन होईल त्यानुसार आपल्याला ट्रेड करणं हे जास्त आत्ता दिसते ह्यानुसार संयुक्तिक दिसते आता आपण हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण काय करणार आहोत निफ्टीचं अनालिसिस करणार आहोत मात्र त्यापूर्वी मला एक सूचना करायची आहे एक महत्वाची सूचना तुम्हाला सांगायची आहे ती महत्वाची सूचना अशी आहे की जानेवारी महिन्यासाठी आपण काय करतोय नवीन पेड कोर्सची बॅच चालू करतोय त्या त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला जर प्रीमियम मेंबरशिप पाहिजे असेल तर अपस्टॉक्स आणि अॅलिस ब्ल्यू सोबत आता अँजल वन मध्ये सुद्धा तुम्ही अकाउंट ओपन करू शकता तुम्ही जर ह्या तीन ठिकाणी अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला काय होऊ शकतं प्रीमियम ग्रुपची लाईफ फ्री मेंबरशिप मिळू शकते आता ह्याचा फायदा काय आहे ते आपण पुढे जाऊन बघूया पुढच्या वर्षामध्ये आपण प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठी सुद्धा अनेक वेगवेगळ्या गोष्टी नवीन उपक्रम राबवणार रा आहोत तर आता आपण कॉम्बो कोर्सची जानेवारी बॅच आता चालू होती आहे आपले दोन जे कोर्सेस आहेत मनी मशीन कोर्स आणि ऑप्शन ट्रेडिंग कोर्स तर ह्या दोघांना एकत्र करून आपण एक कॉम्बो कोर्स चालवतो त्याची बॅच आता जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये पंधरा जानेवारी साधारण टेंटेटिव्ह डेट आपण ठरवलेली आहे त्याच्यामध्ये काही एक दोन दिवसाचा चार दिवसाचा फरक पडू शकतो लवकर किंवा उशिरा अशी ती आपली बॅच चालू होऊ शकते साधारण पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसपासून ही बॅच चालू होणार आहे आता ही बॅच जी आहे ह्या बॅच मध्ये आपण फी वाढवणार नाहीये जनरली काय होणार होतं मागची दोन वर्ष आपण फी आहे तेवढीच ठेवलेली आहे त्याच फी मध्ये आपण ही शेवटची बॅच देतोय जा, दोन हजार तेवीस मधल्या पुढच्या बॅचेस पासून फी वाढणार आहे तर ती काय असणार हे सगळीच माहिती आता आपण लगेचच बघणार आहोत या बॅच साठी आपण काय करणार आहे सेपरेट सेपरेट आपण ऍडमिशन देणार नाही कारण आपण काय करणार आहे एका कोर्सच्या फी मध्येच दोन्ही कोर्स तुम्हाला देतोय म्हणजे मनी मशीन कोर्स स्वतंत्र किंवा ऑप्शन ट्रेडिंग कोर्स स्वतंत्र असा मिळणार नाही कारण ते एकाच्याच फी मध्ये तुम्हाला दोन्ही कोर्स करण्याची संधी आहे त्यामुळे फक्त आपण कॉम्बो कोर्ससाठीच प्रवेश देतोय आणि कॉम्बो कोर्सची फी आपण साडेसात हजार रुपये ठेवलेली आहे जी मागची दोन वर्ष जेवढी आहे तेवढीच आपण इथे सुद्धा ठेवलेली आहे त्याबरोबर जर तुम्ही प्रीमियम ग्रुपचे सदस्य असाल जर तुम्ही अपस्टॉक्स एलिज ब्ल्यू किंवा एंजेल वन मध्ये आपलं अकाउंट ओपन केलं असेल फ्री अकाउंट ओपनिंग आहे तर तुम्हाला पाचशे रुपयाचा डिस्काउंट मिळेल ह्या कोर्स प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठी ही फी असणार आहे सात हजार रुपये तर प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना हा त्याच्यामध्ये एक फायदा होईल पुढच्या बॅच पासून म्हणजे जानेवारी नंतर ज्या दोन हजार तेवीस मध्ये बॅचेस येणार आहेत तर त्यामध्ये आपण कोर्सची फी वाढवणार आहोत ती कोर्सची फी किती असणार आहे तर प्रत्येक कोर्सची फी साडेसात हजार रुपये असणार म्हणजे दोन्ही कोर्स जे आहेत मनी मशीन कोर्सची फी साडेसात हजार रुपये असेल आणि ऑप्शन फी सुद्धा साडेसात हजार रुपये असेल आणि कॉम्बो कोर्सची फी असणार आहे दहा हजार रुपये नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये शेवटची बॅच आहे ज्याच्यामध्ये तुम्ही साडेसात हजार रुपयामध्ये ही हा कोर्स करू शकता जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही काय करू शकता इथे नंबर दिलेला आहे नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन ह्या नंबरवर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज पाठवायचा आहे तिथे तुम्ही व्हॉट्सअप मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला या कोर्सविषयी सगळी माहिती त्याचं त्याच्यामध्ये काय कंटेंट असणार आहे तो कसा शिकवला जाणार आहे तुम्हाला तो कसा उपलब्ध होणार आहे त्याची फी कशी भरायची आहे वगैरे सगळी माहिती तुम्हाला त्या मेसेजमध्ये पाठवली जाईल जर तुमच्यापैकी कोणी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज चौऱ्याण्णव शून्य पाच ब्याण्णव एकोणऐंशी एकोणनव्वद या नंबरवर पाठवावा तर ही महत्वाची सूचना सांगून झाल्यानंतर आता आपण काय करणार आहे आपण पुन्हा एकदा निफ्टीचा अनॅलिसिस करायला सुरुवात करणार आहे तर इथे निफ्टीच्या अनॅलिसिस साठी आपण काय करूया निफ्टीचा चार्ट मी इथे ओपन करतोय आणि निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट आपण ओपन केलेला आहे तुम्ही जर इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की वरच्या बाजूनं ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती जी होती अठरा हजार चौऱ्याऐंशी ची खालच्या बाजूला आपण एक लेवल होती ती लेवल होती सतरा हजार नऊशे त्रेसष्टची तुम्हाला ह्या इम्पॉर्टंट लेवलचं महत्व आता जवळजवळ एकशे चाळीस पेक्षा जास्त आपण हे रोजचे दैनंदिन विश्लेषणाचे व्हिडिओ बनवतोय या इम्पॉर्टंट लेवलचं जे महत्व असतं ते तुम्ही जर नियमित सदस्य असाल तर तुम्हाला लक्षात आलंच असेल तुम्ही इथे बघू शकता ओपनिंग झालं गॅपअप गॅप ओपनिंग नंतर इथपर्यंत जाण्याचा प्रयत्न झाला इथे हाय बनवून इथून एकदा सेलिंग आलं आणि हे सेलिंग कुठपर्यंत आलं ह्या खालच्या इम्पॉर्टंट लेवलपर्यंत आलं आणि त्याच्यानंतर बँक निफ्टी प्रमाणेच निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनला आणि त्यानंतर आपल्याला एक आणखीन चांगला ट्रेड बघायला मिळाला आता आ, बाकी सगळं जर बघितलं तर बँक निफ्टी प्रमाणेच ह्याचं विश्लेषण आहे सुरुवातीच्या काळात एक चांगलं सेलिंग झालं सुरुवातीला तुम्ही बघितलं तर एक शूटिंग स्टार कॅन्डल सुद्धा दिसते जी आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसली नव्हती निफ्टीमध्ये आपल्याला शूटिंग स्टार कॅन्डल आहे त्यामुळे ह्याचा लो तुटल्यावर सुद्धा इथपर्यंत आपण टार्गेट ठेवू शकलो असतो आणि ते टार्गेट आपल्याला अचीव झालेलं बघायला मिळालं त्यानंतर आपल्याला नॉर्मल काय होतं एका बाजूनं ट्रेंड आला की त्याचा एक आपल्याला रिट्रेसमेंट येते आणि इथे ज्या पद्धतीनं असं झालं तशीच अपेक्षा माझी मार्केटमध्ये ब्रॉडर प्रॉस्पेक्टिव्हमध्ये आहे की एकदा थोडं सेलिंग येऊन मग जर आपल्याला तेजी झाली तर ती ते होणारी तेजी जी असणार आहे ती शाश्वत असणार आहे तर काल ज्या पद्धतीनं आपल्याला रिकव्हरी झाली अशा प्रकारची रिकव्हरी सहसा मार्केटमध्ये बघायला मिळत नाही तर आता आपण काय करूया उद्यासाठीचं निफ्टीचं ॲनालिसिस करूया त्यासाठी मी आ, हे सगळे ज्या लेवल्स आहेत ह्या सगळ्या लेवल्स काढून टाकतो आहे आणि निफ्टीचं डेली टाईम फ्रेममध्ये अॅनालिसिस करायला सुरुवात करतोय आता इथे जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की बँक निफ्टीपेक्षा निफ्टीनं आपल्याला थोडंसं स्ट्रॉंग मुवमेंट दिल्यासारखं वाटतंय पण प्रत्यक्षात आपण कुठे आहोत म्हणजे जो हाय बनलेला होता तिथपासून हा जो आज सोमवारी लो बनला त्याच्या तुलनेत कुठे आहोत असं जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की निफ्टी अजून मागे आहे बँक फिफ्टी पर्सेंट रिट्रेसमेंट पर्यंत पोहोचलेला आहे मात्र निफ्टी अजून खाली थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटपर्यंत सुद्धा पोचला नाही आहे म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की काल फक्त तो हा ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटच्या लेवलचाच रेजिस्टन्स घेतला गेला होता आज त्याचा सपोर्ट घेतला गेला एवढाच फरक आहे म्हणजे आज आपण अजून खाली आहोत जर समजा आपल्याला तेजी होणार असेल तर निफ्टी आपल्याला अजूनही खूप मागे आहे निफ्टीला अजून बरंच वर जायचं आहे आणि त्यानंतर मग ठरणार आहे निफ्टीमध्ये की तेजी होणार आहे की मंदी होणार आहे बँक निफ्टी मात्र इथे पोचलेला आहे त्यामुळे निर्णायक अवस्थेत कोण आहे सध्या बँक निफ्टी आहे निफ्टी अजून काय आहे अधेमध्येच घुटमळतोय तर त्याच्यामुळे सध्या काय आहे बँक निफ्टीमध्ये आपल्याला ट्रेड करणं जास्त प्रेफरेबल आहे तर ही गोष्ट मी तुम्हाला इथे सांगितली आहे तर आता आपण काय करूया डेली अॅनालिसिस नंतर आता मी तुम्हाला पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये घेऊन जातो आणि पंधरा मिनटाच्या या टाइम फ्रेममध्ये आपण निफ्टीचं ॲनालिसिस करायचा प्रयत्न करूया आणि इम्पॉर्टंट लेवल्स मी इथे काढतोय तर सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट लेवल जी असेल ती आजचा जो डे हाय होता साधारण अठरा हजार एकशे पन्नासच्या आसपास तिथे आपण ठेवूया आणि आपल्याला एक स्विंग लो मिळाला होता हा स्विंग लो आपण दुसरी इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेऊया हा स्विंग लो आहे अठरा हजार चौदाच्या आसपास तर तुम्ही बघितलं तर साधारण खाली अठरा हजार आणि वर अठरा हजार एकशे पन्नास अशा दोन लेवल आपल्याला ले इथे दिसत आहेत दीडशे पॉईंटचा फरक आहे शंभरपेक्षा पेक्षा जास्त असल्यामुळे तुम्ही इथे सेंट्रल लाईन सुद्धा काढू शकता आता माझी अशी अपेक्षा आहे की आता थोडस गॅपडाऊन ओपन होऊन खाली यावं तसं जर झालं तर आपल्याला काय होऊ शकतं आपण इथे खाली जात असताना पहिलं टार्गेट जे आपल्याला मिळणार आहे हे साधारणपणे सतरा हजार नऊशे सदुसष्टच्या आसपास मिळणार आहे साधारण पन्नास पॉइंट आपण खाली कन्सिडर करतोय आता त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या खालचं टार्गेट जे असणार आहे ते मिळण्यासाठी आपल्याला काय होईल सतरा हजार नऊशे सदुसष्ट नंतर सतरा हजार नऊशे पर्यंत आपण खाली मग येऊ शकतो त्यामुळे आपल्याला हे जे टार्गेट करायचं आहे हे टार्गेट कुठे ठेवायचंय सतरा हजार नऊशेच्या आसपास इथे आपलं सेकंड टार्गेट असणार आहे आणि थर्ड टार्गेट आपलं कुठे असणार आहे तर सतरा हजार आठशे पन्नासच्या आसपास तर सतरा हजार आठशे पन्नासच्या आसपास आपण इथे थर्ड टार्गेट ठेवतोय तर उद्या असं होऊ शकतं की गॅपडाऊन ओपन झालं जा आणि जर समजा ही लेवल तुटली तर मग आपल्याला ही टार्गेट सुद्धा बघायला मिळू शकतात अठरा हजारची लेवल जर तुटून खाली जाणार असेल तर आपण आणखीन एक शंभर दीडशे पॉईंट खाली जाऊ शकतो असं सध्या निफ्टीमध्ये चित्र आहे मात्र जर काही कारणामुळे आपल्याला फ्लॅटच ओपन झालं आणि वर जात असेल तर आपण बाय करू शकतो बँक निफ्टीमध्ये पण आणि निफ्टीमध्ये पण लक्षात ठेवा इथे फ्लॅट ओपन झालं म्हणजे फिफ्टी पर्सेंट लेवलच्या वर ओपन झालं आणि जर इथनं वर जात असेल तर आपल्याला थोडस काय करायचं थोडं सावध होऊन बाय करायचंय खूप जास्त क्वांटिटी इथे आपल्याला बाय करायची नाहीये मात्र हा लो अठरा हजारचा तुटून खाली जात असू आपण तर मात्र मी थोडी जादा क्वांटिटी त्याच्यामध्ये बाय करू शकतो हे झालं माझं विश्लेषण तुम्हाला कसं विश्लेषण करायचं आहे आणि किती क्वांटिटी घ्यायची आहे हे तुमच्या तुम्ही ठरवायचं आहे तर आता वर जात असताना आपल्याला पहिलं टार्गेट काय मिळू शकतं एकशे पन्नास नंतर आपल्याला माहिती आहे की अठरा हजार दोनशे हे आपल्यासाठी काय असणार आहे पहिलं टार्गेट आहे त्यानंतर आपल्याला पुढची प टार्गेट जी आहे ती पटापट आपण दोनशे पन्नास आणि तीनशे इथपर्यंत काढू शकतो ओके तर मला वर जाण्याची शक्यता थोडीशी कमी वाटते आहे किंवा जात असेल तर मग मी त्याच्यामध्ये ट्रेड करणार नाही जसं मी सोमवारी फार मोठा ट्रेड केला नाही कारण आपलं जे ॲनालिसिस असतं त्या अॅनालिसिसनुसार जर आपल्याला ट्रेड मिळाला नाही तर त्या दिवशी आपण थोडंसं शांत राहणं अपेक्षित असतं तर चा हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं हे डिटेल झालेलं ॲनालिसिस तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मधून टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंटच माझ्यासाठी रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा असते त्यामुळे लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय मात्र अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ता ताबडतोब सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद